इंजिनिअरिंग सोडून हे करायला लागलाय. गावातली माणसं सगळ्यात भारी. इथं आम्हाला मध्ये पोलिस भेटले, पोलिसांची गाडी भेटलेली. व्हॉट अ ब्युटिफुल धरण यार. आणि तिकडनं परत शिडी आहे, त्या शिडीतून खाली उतरलात तर डायरेक्ट कोकणकडं. तर चला जाऊया. हॅलो मंडळी, तर फायनली असे कसे तसे आपण फायनली पाचणाईला पोचलेलो आहे. तर ही पाठी तुम्ही बघू शकता, पाचणाईची कमान आहे इकडनं आपल्याला जायच्या वरती. तर चला जाऊया आपण पाचणाईच्या वाट्याने. आज आपण वर जाणलो आहे हरिश्चंद्रगडावरती. बघूया तर वरती टुरिस्ट आहेत का नाही, ट्रेकर्स आहेत का नाही, आता ते वरती जाऊनच कळेल. कारण का आता आम्ही ज्या रस्त्याने आलो तिकडे बंदी होती यायला टुरिस्ट लोकांना, ट्रेकर्स लोकांना. तर आम्ही दुसऱ्या वाट्याने आलो आतमध्ये आणि वरती सगळे हॉटेल पण बंद केलेत. जे माझ्या ओळखीचं हॉटेल होतं, हॉटेल कोकणकडा, तर ते पण बंद आहे. ऑलमोस्ट सगळे हॉटेल बंद आहेत. तर बघूया आता, आताशी जस्ट स्टार्ट करायला घेतलं आणि आता वाजलेत 11:28. आम्हाला इकडे यायला तब्बल 12 तास लागले. ठाण्याहून फक्त 170 किलोमीटर आम्ही 12 तासात कंप्लीट केले. कोणी करू शकेल का 12 तास? जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करेन. आणि जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये माझा बघितला असेल हरिश्चंद्रगडचा, तर तिकडे मी तारामती नव्हतं गेलो. तर मग तारामती पण मी या ब्लॉगमध्ये मी कवरअप करेल. सो बघूया आता, लेट सी, जाऊयात. तर मंडळी, हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत ते हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलला नाव आहे, हॉटेल शिवकृपा, हॉटेल माऊली, हॉटेल तारामती. तर इकडे तुम्ही येऊन जेवण वगैरे करू शकता जर तुमचा स्टेचा प्लॅन असेल तर. आणि इकडे त्या साईडला मंदिर आहे आणि ह्याच्या त्या साईडला खालीच महादेवाचं मंदिर आहे. जर तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर ते एका खांबावर असलेलं महादेवाचं मंदिर तिकडे आहे. आज पब्लिक एवढं दिसत नाही आहे आणि हॉटेल पण बहुतेकशी चालू आहेत. काय काय हॉटेल बंद आहेत, ॲक्च्युली इकडे बंदी असल्यामुळे हॉटेल काय काय बंद ठेवलेत. तरी ठीक आहे, तर चला जाऊया पुढे, अजून बघूया आपण, एक्सप्लोर करूया. राजा हरिश्चंद्राची सत्व परीक्षा चालू होती, तर त्यावेळेस हे कुंड त्यांनी म्हणजे असं कावडीने पाणी व्हायचं बा, तर ते भरायला लावलं होतं. तर त्याला बिळ होतं नाही का, तर बिळ असल्याच्या नंतर ते पाणी निघून जायचं त्याचं. तर मग ती बेडकी त्या बिळावरती जाऊन बसली आणि मग ते कुंड भरलं गेलं. त्याच्यामुळे हे राजा हरिश्चंद्र सत्वशील असं म्हणून नाव पडलं गेलं. अच्छा अच्छा, चालेल. तर तुम्हाला दाखवतो राजा हरिश्चंद्रचं मंदिर. तर हे ते कुंड आणि हे ते राजा हरिश्चंद्र मंदिर. तर इथे पाय पडू आणि जाऊ पुढे. ते गणपतीचं मंदिर आहे, तिकडनं खाली महादेवाचं मंदिर आहे एका खांबावर असलेलं. आणि इकडनं असं जर तुम्ही इकडनं ह्या पायऱ्या इकडे या पायऱ्या जोडून असं असं जाल तर हा जो वरती झेंडा दिसतो आहे तर ते तारामती आहे.
हॅलो, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एच बी सेवन ब्लॉग्स. तर मंडळी, आता आपण आलो टॉप ऑफ द व्ह्यू तारामतीवरती, आणि इथे हे पाटी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे, आणि इकडे माझ्या पाटी महादेवाचं मंदिर आहे, छोटं पिंड आहे, आणि इकडचा जो व्ह्यू आहे यार, कसम से खतरनाक व्ह्यू आहे. हा मध्ये असा एक बुरुज आहे, आणि या साईडला आणि लेफ्ट साईडला आणि राईट साईडला जो व्ह्यू आहे ना, खतरनाक, तो बघा तुम्ही. मंडळी, आता आम्ही चाललो आहे तारामतीवरून. तर हा तारामती आहे, तारामतीवरून आम्ही आता चाललो आहे कोकणगडाला. तर हा जो कर दिसतोय हा कोकणगड आहे, आणि ही आपली पोरं इकडनं चालली आहेत. तर हा रूट आहे, हा रूट तुम्ही बघून ठेवा. हा ॲक्च्युली इथे डेड एंड आहे, आणि इथे हे साईन लावून ठेवलेत दगडावरती दगडं. तर इकडनंच यायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आणि इकडनं जर तुम्ही खाली उतरलात तर हे इकडे शिडी आहे. मित्रांनो, हाय करा. हाय. हा, तर इकडनं तुम्हाला खाली उतरायचं, आणि इकडं खाली जाल तर ते बघा, ते तिकडं झेंडा आहे, तर तिकडं तुम्ही झेंडाला जाल. आणि तिकडनं परत शिडी आहे, तर त्या शिडीतून खाली उतरलात तर डायरेक्ट कोकणकडा. तर चला जाऊया. तर मंडळी, तुम्ही आता ही शिडी उतराल, तर इकडनं हा रस्ता जायचा आहे. तर चला जाऊया. एवढं पाया लागून सुद्धा आपण ट्रेक करतोय. तर मंडळी, जसं तुम्ही वरती बघितलेला हा झेंडा आपल्याला दिसत आणि शिडी, तर इथे आपण आलेलो आहे, आणि इथे जागोजागी असं म्हणजे दगडांचं हे साईन करून ठेवली आहे. तर आता जाऊया आपण कोकणगडावरती. तर मंडळी, आता आम्ही इकडे राजूरला आहोत, आणि इकडे पेट्रोल पंपसाठी आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरायला.
तर आता आम्ही चालू इकडनं घरी आणि आत्ता वाजलेत 9:53 ऑलमोस्ट 10 वाजलेत. तर आम्ही आता इकडनं चालू घरी. सो हा व्लॉग आपण इकडे एंड करूयात. सगळे थकलेले आहेत आम्ही, काल रात्रीपासून आम्ही झोपलेलो नाही आहे. तर हा व्लॉग आम्ही इकडेच एंड करतो आहे. व्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले 1K सबस्क्राईब होणार आहेत. तर 1K सबस्क्राईब हिट करून टाका.